आता तर साप कामातून गेलेला आहे. काय करायचं काय का आता? नानाजी, शेवटचा पर्याय म्हणून आम्ही ब्रोकर कडे सुद्धा जाऊन आलो. मग काय म्हणाल तो? तो म्हणाला की देसाई म्हणून कोणीतरी आहे, त्यांना हे घर घ्यायचंय आणि त्यांना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घर आवडलंय. हो ना नानाजी, आम्ही तर सगळं बघूनच घेतलं होतं. घर चांगलंच आहे, त्यांनी बरोबर ओळखलं. पा नानाजी, मला कसं तरी होऊन राहील. मला हे घर विकायचं नाही हो. एकदा वाटत का यांच्याशी बोलावं, हे तर कोणाचं ऐकत नाही. चण्यापलीकडे ही जग आहे तर विसरूनच गेलेत ते. ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण मग आता काय करायचं काय? नानाजी, आम्ही त्या ब्रोकर कडून देसाईंचा पत्ता घेतला, आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो, पण त्यांनी सुद्धा नकार दिलाय. त्यांना हे घर हवंच आहे. नाही, तो कशाला सोडी, तो येणारच. मला असं वाटत असं काहीतरी घडायला हवं ज्यामुळे त्या माणसाचा हे घर घ्यायचा विचार बदलेल. पण असं कसं होईल? नानाजी, काही करून या घराची विक्री थांबवा. हे बघ राधिका, तू काही काळजी करू नकोस. जे काय करायचंय ना ते आपल्याला विचारपूर्वक करायला हवं. देवती, तुला काही मार्ग सापडतोय का जेणेकरून ते देसाई इथून निघून जातील? नाही नाही, तुम्ही असल्या काहीतरी लफड्यात पडू नका. उगाच नको राधिका, तू असल्या भानगडीत पडू नकोस. तू उगाच आता घाबरू नकोस ग. घाबरून चालेल कसं? राधिके, त्या ब्रोकरला आपण फोडला तर? नाही नाना, मला नाही वाटत ते शक्य होईल. त्याच्या बोलण्यावरून तरी तसं अजिबात वाटलं नाही. हो ना नानाजी, म्हणजे आम्ही त्या ब्रोकरशी सगळं बोललो, पण त्यांनी तर त्यांचा नंबरच दिला आमच्याकडे. मला नाही वाटत तो तरी स्वतःच कमिशन काऊन घालवेल. नानाजी, आजकाल पैसा मोठा झालाय माणुसकीपेक्षा ना. राधिका, तू नको काळजी करूस, त्रास नको करून घेऊस बाळा. माझ्याकडे एक आयडिया आहे. जुनी आठवण सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यावर तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या बाजूला एक खोताचं घर होतं, त्याचा एक मळा होता. तर आम्ही सगळेजण त्या मळ्यामध्ये खेळायला जायचो आणि मोठी माणसं आम्हाला सारखी ओरडायची, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. एके दिवशी आम्ही ठरवलं, सगळ्यांना सांगायचं त्या घरात भूत आहे म्हणून. भूत? त्या घराकडे नंतर कोणी फिरकलंच नाही, आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळाली. काय गत्यानं मला काय म्हणायचं ते? सरळ मार्गाने त्यांना घालवता येत नसेल तर आडवळणाचा मार्ग पत्करलेला चांगलाच. काय काहीतरी काय आम्ही बघतो. ते येत आहेत. हो का? चल लवकर चल. One, two, three.
अरे पण मेहता ते फ्लॅट नंबर 404 बद्दलच बोलत होते. अहो ते कन्फ्यूज झाले असतील. केटला विंगो छे अय्या. हे बघ ते गुरुनाथ सुभेदारांच्या फ्लॅट बद्दल बोलत होते. बघितलं गुरुनाथ सुभेदारचा फ्लॅट विकत घ्यायला आले. झपाटलेला फ्लॅट. झपाटलेला फ्लॅट हे आपल्या बिल्डिंग मध्ये. अरे मूर्ख हाळू बोंबर ना. चल हे बघ काय बोलताय ती लोक. अहो ते काय कशाला ऐकता तुम्ही. बिल्डिंग बघा केवढी किती लिफ्ट आहे. 1, 2, 3. अरे आता दाबला ना त्याच्या खाली येते. काय आपण पायऱ्यांनी जाऊया. पायऱ्यांनी जाऊया. सॉरी मॅडम. मला थाय फूड काही विशेष आवडत नाही का. अरे यार खाऊन तर बघ. ट्राय तर करून बघ. तुला ना एक टिपिकल टेस्ट ना खायची सवय झाली. व्हरायटी टेस्ट केली पाहिजे. खरं आहे पण ठीक आहे ना. तुला आवडत तर तू ऑर्डर कर. आई एम ओके विथ दिस. नाही नको. आता माझंही पोट भरलं. बट नेक्स्ट टाइम विल डेफिनेटली ट्राय. ओके बरं गॅरी ऐक ना. मीनास खूप खुश आहे. विचार नका. का राधिकाला काही बोललीस की काय. राधिका इज नॉट माय प्रायोरिटी. हा ती नाही डिसाइड करणार मी खुश आहे किंवा सॅड आहे ते. एनिवेज ते सगळं सोड. ते नाही बोलायचंय मला. मग मीना एक असं घर बघितलंय. आय मीन मी खूप दिवस झाले जरा वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईट बघतच होते. त्याच्यामध्ये ना हायलँड कन्स्ट्रक्शन नावाची एक साईट. त्यांचं ना ऑसम कन्स्ट्रक्शन आहे. आणि सगळे जुहू आणि वर्सोवा साईडला. आय मीन काही रेडी पोझिशन मध्ये आहेत आणि काही अंडर कन्स्ट्रक्शन होते. अंडर कन्स्ट्रक्शन वाले मी काही बघितलं नाही. पण रेडी पोझिशन मध्ये ना एक फ्लॅट मला खूप आवडलाय. 3 BHK एकदम लॅविश फ्लॅट आहे. यू शुड टोटली चेक इट आउट. शनाया जुहू मध्ये. हा 3 BHK. हा शनाया तू बरी आहेस ना. हा यार ऐक ना पुढचं. तर हे बघ तो एक तर 3 BHK आहे आणि त्यासोबत त्याला टेरेस पण आहे. आणि टेरेस समोर टोटल सी फेस. ऑल इज टोटली सी इट. अँड यू नो व्हॉट माझं ना त्याचं सगळं इंटिरियर ठरलंय. मीच करणार इंटिरियर. ओके कॅरी यू जस्ट इमॅजिन एवढा मोठा फ्लॅट आणि फक्त तू आणि मी आपण दोघच. अगं पण कधी कधी आई बाबा येतीलच ना तिथे. नाही प्लीज त्यांना नको बोलवू तिकडे. आय मीन ते तिकडे नाही आले तरच बरं होत. तू विचार कर ना ते दोघं येतील. मग त्यांच्या मागे ती राधिका पण येईल. मग काय फरक राहिले या सोसायटीत आणि त्या सोसायटीत. म्हणजे राधिका आली किंवा ती रेवती येणार, ते म्हातारा म्हातारी येणार, मिशी येणार, सगळेच येणार. प्लीज नको ना नको ना त्यांना नको बोलू कोणालाच. प्लीज म्हणजे प्लीज ट्राय कर. ऐक ना. अँड यू नो व्हॉट तसंही मला वाटतं आत्ताचं घर ना आपल्यासाठी खूप अनलकी आहे. तू विचार कर ना या घरात गेल्यापासून काय रोमॅन्स केलाय आपण. सगळं विसरलोय. नुसते भांडतोय वेड्यासारखे. एकदाची या अनलकी घरातनं सुटका होणार आहे आपली. प्लीज कॅरी जस्ट इमॅजिन अ 3 BHK लॅविश फ्लॅट विथ टी फेसिंग. ओ गॉड त्या टेरेसवर ना छान माणसं झोपाळा करून घेऊ. हा विल वॉच द सनसेट टुगेदर. हा बघा हा फ्लॅट मस्त आहे की नाही. मी काय म्हणते आपण उद्या सकाळी येऊया ना घर बघायला प्लीज. अगं पण कळणार कसं खरं काय खोटं काय ते. अहो तुम्ही कशाला उगाच एवढी काळजी करता. हो ते खाली असतात ते काय बी बोलता. तुम्ही काय काळजी करू नका. हॅलो मस्त सारो फ्लॅट आहे की नाही. मेहता पण ते सगळे असं का बोलतील. हो तुम्ही फ्लॅट बघा. हो हा बघा मस्त ईस्ट वेस्ट काय प्रॉब्लेम नाही. अग्नेय किचन वगैरे बघितलं सांगितलं ना तुम्हाला. या 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 आत या. काय प्रॉब्लेम नाही. चपला वगैरे काढू नका. आपलंच घर आहे आता. या 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 आत या. हा 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 हा. Mrs. and Mr. Subedar, Atharva is having some speech problem. I told him to speak clear. He talk bobda only. या पुढे या मीटिंग्स मी हँडल करेन. आणि परत पुढच्या वेळेला चार चौकात लाच आणू नकोस. कळलं. स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल
तर मला स्वतःलाच घडवायला हवं आणि ते मी नक्की करीन.